संध्याकाळी चांद्रयान 3 हे चंद्रावरती स्वार होणार आहे, तिथे स्थिरावेल आणि याचीच उत्सुकता फक्त महाराष्ट्राला देशाला नाही तर संपूर्ण जगाला लागलेली आहे। संपूर्ण जगाचे डोळे सध्या या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागलेले आहेत। राज्यात कशा पद्धतीने ही उत्सुकता बघायला मिळते तेच जाणून घेण्यासाठी आपण पुणे, मुंबई, नागपूर आणि संभाजीनगरात जाणार आहोत। आपले प्रतिनिधी तिथे वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित आहेत। पुण्यातून आपल्या सोबत न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचा आहे, तिथून अरुण मेहत्रे असतील। मुंबईतील रुपारेल महाविद्यालयामध्ये देवेंद्र कोल्हटकर आहेत। नागपूरला आहेत बालपांडे फार्मसी कॉलेजमधले विद्यार्थी आणि अमर आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया कळवतील। संभाजीनगरात विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला संभाजीनगरात जाऊयात। विशाल, कसा माहोल संभाजीनगरात सध्या बघायला मिळतोय? पुढच्या काही मिनिटांमध्ये चांद्रयान 3 लँडर आहे ते चंद्रावरती स्थिरावणार आहे। रेश्मा, खरंय अगदी धाकधूक वाढलेली आहे, प्रत्येकाला प्रतीक्षा आहे त्या ऐतिहासिक क्षणाची। कसं होणार, काय होणार, प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न आहे आणि हे प्रश्न अगदी 1 ते 1.5 तासात सुटणार आहे। माझ्यासोबत शास्त्रज्ञ श्रीनिवास, डॉक्टर श्रीनिवास औंधकर आहे आणि त्यांच्या हातामध्ये हे विक्रम लँडर सुद्धा आहे आणि यातनं रोवर बाहेर पडणार आहे आणि चंद्रावर उतरणार। सर, खूप महत्वाचा आजचा हा दिवस आहे आणि प्रचंड लोकांमध्ये उत्सुकता आहे, काय सांगाल तुम्ही? नक्कीच, आज भारतीयांसाठी एक महत्वाचा आणि सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा प्रसंग आज घडणार आहे। 6:04 चंद्रावरती लँडर जो आहे विक्रम लँडर हा सुरक्षित उतरेल, यात काहीच शंका नाही। आणि एकूण प्रसंग आता महत्वाचे जे आहेत, बऱ्यापैकी 40 दिवसाचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे। आज सप्तमीची कोर असं म्हणता येईल की ती आज आपल्याला आकाशात जरी दिसत असली त्याचा दक्षिण टोक जे आहे त्या दक्षिण टोकावरती लँडिंग ज्या ठिकाणी होणार आहे तिथं सूर्योदय होणार आहे आणि तो सूर्योदय आपल्याला परफेक्ट तिथं उतरल्यानंतर आपल्या लँडरला रोवरला उष्णता म्हणजे ऊर्जा देईल आणि सतत पुढची 14 दिवस लँडर आणि रोवर काम करण्याची व्यवस्था बघितली गेलेली आहे। तो वेळ साधण्यासाठीच ही वेळ आजची साधली होती आणि आज संध्याकाळी 6:04 ती आपण मुहूर्त आपण तो गाठणार आहोत। तो शेवटची 15 मिनिटं जी म्हणली गेलेली आहेत ती दक्षतेची म्हणली गेलेली आहेत। दक्षतेच्या करता आत्ता जो लँडर जो आहे हा एका त्याच्या कक्षेमध्ये साधारणतः ज्यावेळेस चंद्राच्या जवळ असेल तर 25 किलोमीटर आणि दूर असेल तर तो 134 किलोमीटर कक्षेमध्ये फिरतो आहे। साधारणतः कालच त्यांनी विक्रमशी म्हणजे चंद्रयान 2 जे ऑर्बिटर होतं त्याच्याशी त्याचा संपर्क झालेला आहे। आता दोघं त्याच्याशी सहवासामध्ये आहेत। यावेळेसचं प्रोपल्शन मॉड्यूल आणि मागच्या चंद्रयान 2 ऑर्बिटर हे दोघं त्याच्या संपर्क आले, त्याला पूर्णपणे बॅकएंडला आपण एक काय म्हणतात की सैन्य उभं केलं आहे असं म्हणायला हरकत नाही। आताचा वेग जो आहे तो या दिशेने आता ज्या दिशेला उतरायचा आहे या दिशेला आपण तो सगळा सिक्वेन्स जो आहे तो थरार जो आहे आपण वरती स्क्रीनवरती बघूयात नेमकं काय घडणार आहे। लक्षात घ्या की या ठिकाणी म्हणता येईल की जी 7 सिक्वेन्स म्हणली गेलेली आहे त्यामध्ये या पद्धतीने ए पॉईंटला ज्या सुरू होईल तर त्या ठिकाणी 745 किलोमीटर त्याला पूर्ण रन करायचे आहेत आणि यावेळेस साधारणतः रफ ब्रेकिंग जी आमचा फेज जी आहे ही साधारणतः त्या ठिकाणी 713 किलोमीटरची आहे। त्याला 25 किलोमीटरपासून साधारणतः 7-7.5 किलोमीटरपर्यंत खाली यायचं आहे। तर यावेळेस बघितलं जातं की या ठिकाणी लक्षात येईल की हा जो वेग आहे हा सातत्याने इथे 4 इंजिन लावलेले आहेत, हे सतत फायर होत राहते आणि तो या हळूहळू वेग जो अल्टिट्यूड आहे तो कमी 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 करत जाईल। पण यावेळेस लक्षात घ्या की त्याचा जो व्हर्टिकल जो आमचा स्पीड आहे आता 0 आहे। आता म्हणजे ज्या आता पूर्ण तो हॉरिझॉन्टल जातो आहे तो 713 किलोमीटर जास्तोपर्यंत तो त्या ठिकाणी लक्षात येईल ही फेज आहे त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस तो त्या ठिकाणी पोहोचेल तर ह्या ठिकाणी थोडा वेग आपल्याला व्हर्टिकल देखील मिळतोय आणि असं झाल्यानंतर जी फेज महत्वाची आहे या ठिकाणी 4 इंजिन चालू असणार आहेत आणि हे क्रुशल आहेत या ठिकाणी। ह्याची पाय लक्षात घ्या की या ज्या असं असताना जो वेग आहे हा वेग साधारणतः 6000 किलोमीटर प्रति तास आता या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंटला आहे, परंतु जो 713 पर्यंत जाताना वेग होणार आहे तो 1288 वरती कमी होणार आहे। तो अतिशय कमी कमी करणे म्हणजे याला फायर देऊन तर रोज करत 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 थांबू नये आणि अशा याच्यामध्ये त्याच्या सगळं स्टॅबिलिटी त्याचे मोशन सगळं कंट्रोल ठेवणे हे जिक्रीचं काम आपल्याला आता संध्याकाळच्या फेजमध्ये होणार आहे। यानंतर बघूया या ठिकाणी लक्षात येईल की श्रीमुठे करा या ठिकाणी लक्षात येईल की बी पॉईंट वरती आल्यानंतर अल्टिट्यूड होल्ड फेज जी आहे ती 10 सेकंदाचीच आहे।
त्या 10 सेकंदामध्ये त्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की 10 सेकंदामध्ये तो फक्त 3-3.5 किलोमीटर जाताना या ठिकाणी थोडं इंक्लिनेशन मिळणार आहे आणि या नंतरची फेज जी आहे ही फाईन ब्रेकिंग फेज आहे. या ठिकाणी लक्षात येईल की बऱ्यापैकी त्याला आपल्याला व्हर्टिकली मोशनमध्ये आणायचं आहे. या ठिकाणी तो साधारणतः 28 किलोमीटर जाईल आणि या डी पॉईंट वरतून पुढं तो पूर्ण व्हर्टिकल होईल आणि त्या ठिकाणी मात्र त्याची उंची जी आहे म्हणजे त्या ठिकाणी सध्या 800 मीटर वरती चंद्राच्या पृष्ठभागाच्या 800 मीटर वरती तो या ठिकाणी व्हर्टिकल आल्यानंतर सर्व त्याचे असलेले सेन्सर जे आहेत त्या ठिकाणी तो बरोबर व्हर्टिकल झाला आहे का नाही त्याला डॉप्लर रडारने किती उंचीवरती आहे ज्या ठिकाणी तो भटकलेला आहे किंवा त्या ठिकाणी असताना ते खाली क्रेटर आलेत का हे सगळं जजमेंट करायला त्याला पूर्ण वेळ दिला गेलेला आहे. तो एआय मध्ये सेल्फ स्वतःच्या डिसिजन मध्ये घेणार असल्याने यावेळेस आपल्याला फारसं काम करावं लागणार नाही. सगळे सेन्सर त्याचे इनबिल्ट आहेत आणि त्यानंतर बघितलं गेलं असेल या 700 मीटर नंतर हा जो कालावधी दिला गेलेला आहे हा पुन्हा 150 मीटर वरती आल्यानंतर परत हॉवरिंग आणि त्या ठिकाणी असलेलं गोड जाऊ का नको उतरू का नको उतरू या सगळ्या डिसिजन तो स्वतः घेणार आहे. आणि नंतर लक्षात येईल की या फेज मध्ये री टार्गेट म्हणजे एखादा खाली क्रिएटर आला असेल क्रिएटर आला असेल त्या ठिकाणी लक्षात येईल की मी जागा बदलावं लागणार तर जागा बदलण्यासाठी 2x1.5 किलोमीटरची त्याला संपूर्ण जागा दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तो उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदा तो उतरल्यानंतर बघितलं गेलं की शेवटच्या 60 मीटर नंतरच्या फेजमध्ये 10 मीटर आल्यानंतर या पॉईंटवर लक्षात आलं की 10 मीटरवरती आल्यानंतर त्याला फ्री फॉल आहे. फ्री फॉल म्हणजे काय जे काही इंजिन लावले असतील ते इंजिन बंद केले जातील आणि चंद्राच्या ग्रॅव्हिटीला सोडून दिलं जाईल. चंद्राची ग्रॅव्हिटी त्याला ओढून घेईल आणि त्या चंद्राच्या ग्रॅव्हिटी आल्यानंतर तो त्या ठिकाणी आदळेल. या आदळण्यामध्ये देखील आपण अनेक गेल्या 2 वर्षापासून अनेक प्रयोग करून त्याची जी काही स्ट्रेंथ आहे तगड या पायांची जी काही मजबूती आहे हे आपण जाणून घेतलेली आहे आणि त्यामुळे यावेळेस कुठलाच धोका आपल्याला असणार नाही याच खात्री आहे. आणि दुसरं म्हणजे काय या ठिकाणी एकदा ते त्या ठिकाणी तो त्या चंद्रावरती त्या ठिकाणी लँड झाल्यानंतर बघितलं गेलं की धूळ उडणार आहे. मग काही जे पुढचे क्षण जे आहे हे धूळ उडणार आहे आणि धूळ त्या ठिकाणी साधारणतः लँड झाला त्या चारही पायांना त्या ठिकाणी सेन्सर लावलेले आहेत आणि हे सेन्सर एक मेसेज देतील इस्रोला बेंगलोरला. अच्छा 15 सेकंदामध्येच टच डाऊन झाल्या 15 सेकंदात आपल्याला एक मेसेज मिळेल बेंगलोरला आणि तो मेसेज भेटल्या आपला सक्सेस जो आहे लँडरचं हो तो सांगेल आणि त्यानंतर ती धूळ सेटल होण्याकरता साधारणतः काही तास 1 ते 1.5 तास तो वेळ घेईल आणि सेट झाल्यानंतर हा जो त्यामध्ये असलेला रोवर जो आहे ही जी कांदल की घसरगुंडी जी आहे ही घसरगुंडी उघडली जाईल आणि त्यानंतर हा लँडर जो आहे लँडर्स मधून ही जी आपली बग्गी आहे जो प्रज्ञान रोवर जो आहे हा खाली येईल. खाली आल्यानंतर काय करणार आहे तर खाली आल्यानंतर मागच्या चाकामध्ये एका ठिकाणी इस्रोचा लोगो आहे आणि एका ठिकाणी भारताचा अशोक स्तंभ लावलेला आहे आणि प्रत्येक वेळेस जो मोशन करताना त्या ठिकाणी भारताचा अशोक स्तंभ आणि इस्रोचा लोगो हा कायमस्वरूपी चंद्रावरती एक मार्क असणार आहे इम्प्रिंट होणार आहे आणि त्याच वेळेस इथं उतरल्यानंतर लँडर या रोवरचा फोटो काढेल आणि रोवर लँडरचा फोटो काढेल आणि तो पृथ्वीवरती येतील आणि दोघांची हेल्थ कंडिशन कशी आहे ही आपल्याला समजणार आहे. याकरता पुढचे काही तास फक्त वाढवा लागणार आहे. एक एक्साइटमेंट जी आहे ही कायम असणार आहे. तुम्ही जे सांगताय हे खूप थरारक असं आपल्याला म्हणता येईल. बरं फक्त भारताची नाही तर जगाची नजर आपल्याकडे आहे आणि दक्षिण ध्रुवावर म्हणजे चंद्राच्या त्या ध्रुवावर उतरणारा पहिला देश आपला आहे. याबद्दल काय सांगाल? नक्कीच बघितलं गेलं की चंद्रयान 1 नी पाण्यात शोध जो जगाला दिला हा आपल्याला लक्षात येईल की चंद्रयान 1 सांगितलं असलं पाहिजे. भले ते ऍप जो काही पेलोड हा अमेरिकन असला पाहिजे पण चंद्रयान 1 वरती लावला होता आणि त्यानंतर बघितलं गेलं असेल की या सगळ्या शर्यतीमध्ये जीवन संशोधनासाठी किंवा जीवनाकरता महत्वाचा घटक जो आहे हा आपला पाणी जो घटक आहे हा चंद्रावरती आहे हे सांगणारा देश म्हणजे आपला भारत होता. मग त्या ठिकाणी जे काही डीप क्रिएटर असतील त्या काळामध्ये ज्या नवीन मोहिमा आपल्या हाती घेत आहोत त्यामध्ये आपल्याला वसाहत निर्माण करायचं असेल तर चंद्राचा दक्षिण गोलार्धच आहे आणि दक्षिण गोलार्ध त्याच्याकरता संशोधनासाठी खूप महत्वाचं आहे. खूप कमी वेळ त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे तिथं असलेली जी काही आपल्याला तापमानासंदर्भातली माहिती असेल बाकी भौगोलिक माहिती अद्याप पूर्ण अशी माहिती नव्हती आणि या पहिल्या प्रयोगातून नक्कीच जगापुढे एक वेगळी माहिती येईल. ह्याच्या प्रोपोर्शन मॉडेलवरती जे सेव नावाचं एक पेलोड आहे ते अतिशय आपल्याला माहिती देईल असं एकूणच याची रचना जी आहे ही आपल्याला नक्कीच त्या देशामध्ये प्रत्येकामध्ये उत्साह निर्माण करून देणार आहे. 2 दिवसांपूर्वीच रशियाचं एक मिशन फेल झालं त्यामुळे सुद्धा धाकधूक वाढली आहे थोडी की आपण सेफ आहोत. आपण सेफ आहोत लक्षात घ्या की आपण लॉन्च केल्यापासूनच्या सगळ्या म्हणजे 99.99% आतापर्यंत ज्या काही कमांड्स असतील त्या पूर्णपणे आपण त्या ठिकाणी
यशस्वीपणे केलेले आहेत. कुठंच त्यांनी आपल्याला सांगितलं नव्हतं की माल फंक्शन झालेलं आहे, कुठे या ठिकाणी सीपीएस चुकलेलं आहे, असं कुठलीच त्यांनी इंडिकेटर न दिल्यामुळे आजच्या कंडिशनला 100% त्याची हेल्थ आहे, त्यात काहीच शंका घ्यायची जागा नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे